हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर 26 मेला रावरंभा हा सिनेमा आपल्या भेटीला येतो आहे आणि या निमित्तानं बहिणींची मस्त गोड जोडी मी तुमच्या भेटीला आणले. मोनालिसा बागलला आपण सगळेच ओळखतो, पण आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे अश्विनी बागलची, म्हणजेच मोनालिसाची मोठी बहीण अश्विनीची. खूप स्वागत तुमच्या दोघींचं. सो मोनालिसाची मी नेहमी गप्पा मारते. अश्विनी, पहिला प्रश्न तुला आहेस, कशी आहे? मस्त. तू कशी आहेस? मी एकदम मस्त. आता मोनालिसा सांग, कशी आहेस? खूपच मस्त आणि खूप हॅप्पी आज मी. फार सुंदर दिसत आहे तुम्ही दोघी जणी. कोणाला लुकचं क्रेडिट आहे? ती सांगेल कोणाला आहे ते. माझ्या लुकचं क्रेडिट तर तिलाच आहे. आणि तुझ्या लुकचं पण तुला? नाही नाही नाही, माझ्यासाठी स्टायलिस्ट आदित्य आणि मंजू दोघांनाही क्रेडिट आहे. मस्त मराठमोळा अटायर तुम्ही दोघींनीही निवडला आहे आजच्या इव्हेंटसाठी, कारण खास आहे यार, रावरंभाचा प्रीमियर आहे. सो काय सांगशील मोनालिसा, कशी तयार झाली? स्टायलिस्ट आदित्य आणि मंजुषा, आणि ही साडी जी आहे ती वस्त्रकला पैठणी म्हणून आहे पिंपरी चिंचवडला, त्यांनी मला दिली आज. तर असं झालं की पूर्ण रावरंभाच्या प्रमोशनमध्ये मी कधीच नऊवारी साडी नेसली नाही, फक्त म्युझिक लॉन्चला जो माझा अटायर सिनेमात होता तसा केला होता. त्यामुळे त्यांच्या दोघांची कल्पना होती की प्रीमियरला मात्र तू नऊवारी आणि पारंपरिकच जायला पाहिजे. सो तिथून मग कलर कॉम्बिनेशन्स काय असतील, हेअरस्टाईल काय असेल, तुझा मेकअप कसा असेल, ज्वेलरी जी नतीचा नखरा म्हणून आहे त्यांनी आम्हाला मला दिली आहे. सो तिथून सुरुवात झाली की कोण काय काय कुठून कुठून कलेक्ट करायचं, आणि त्यांनी कलेक्ट केलं आणि फायनली आज मी रेडी आहे तुमच्या समोर. आता मोनालिसाने तुला कशी मदत केली आहे तयार व्हायला? अश्विनी, ही साडी जी आहे ती माझ्या मम्मीची अगोदर, तर तिचा आज खूप साऱ्या साड्या होत्या, खूप साऱ्या डिझाईन पण केल्या होत्या, पण माझ्यासाठी खूप खास आहे आजचा दिवस. तर तिचं असं म्हणणं होतं की नाही तू ही साडी घाल, आणि आम्हाला दोघींनाही मराठी कॉस्ट्यूम आवडतात, पंजाबी ड्रेस असू दे किंवा माझी साडी, माझा ब्लाऊज. तिने मी कामासाठी होती काल, ॲक्च्युली बाहेर होती आमचं प्रमोशन आणि बाकी सगळ्या ह्याच्या, तर मी घरी यायच्या आधी माझ्या ज्वेलरी फसून ते माझ्या ब्लाऊजपर्यंत तिने अख्खा आउटफिट रेडी करून बॅगेमध्ये ठेवला होता की दीदी तू सगळं रेडी आहे, तू टेन्शन नको घेऊ. तिला माहीत पण नव्हतं की मी कोणती साडी सिलेक्ट केली आहे तिच्यासाठी, पण तिला माहिती आहे जेव्हा मी तिला कधी कधी असं होतं ना की आम्ही दोघे एकत्र बाहेर जाणार असतो, अगदी 5व्या मिनिटाला मी तिला सांगते ही हेअरस्टाईल तुला सूट होत नाहीये, ती बस आता चेंज कर. तर तसं आहे आणि तिला माझ्यावरती विश्वास आहे की मोठी बहीण साधारणपणे मोनालिसा झाली असं झालंय ना इकडे. नाही ती घरात पण मोठीच आहे तसं तिचा दादागिरी करते. नाही नाही हट्टी आहे. नाही पण माझ्यासाठी तिने माझ्या, म्हणजे मी स्पेशली सांगेन, मम्मी पप्पा गेल्यानंतर तिने माझ्याकडे कुठल्याच गोष्टीचा हट्ट केला नाही. जे पण असेल, जेव्हा पण असेल, ती मला तेवढा सपोर्ट करते प्रत्येक सिच्युएशनमध्ये. नाही पण तुझ्या दोघींचा बॉन्डही फार छान आहे, मी नेहमी मोनालिसाकडनं ऐकलं आहे तुझ्याबद्दल बोलताना. सो कसं आहे या दोन बहिणी, किती छान राहतात, किती नॉटी आहेत किंवा किती भांडतात? सो 12th मध्ये ज्यावेळेस ती होती, म्हणजे होतो आम्ही, तेव्हा तिनेही तिला मी सांगितलं की दीदी अगं सगळेच जीन्स वेअर करतात, तू का नाही करत म्हणून. ती म्हटली नको नको कसं वाटेल गं ते म्हणजे वगैरे. आणि मग ज्यावेळेस तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये 5 इयर्सचं डिस्टन्स आहे, तर त्यावेळेस मी मम्मीला हट्ट करून तिला पहिली जीन्स घेतली, मग आमच्या मॅडमनी पहिली जीन्स वेअर केली. आणि आत्ताही तिचं असं असतं ना, मुना ते चांगलं दिसतं आहे ना गं, खूप असं बोल्ड नाही आहे ना, किंवा अगदी स्लीवलेस घालताना पण तिला हा विचार असतो. सो आता हळूहळू तिचं थोडंसं चेंज झाली आहे फॅशनची जी. रावरंभामध्ये हिची झलक प्रेक्षक पाहणार आहेत ना? हो. काय काय सिक्रेट आहे? रावरंभामध्ये म्हणजे आम्ही जसे आत्ता आहोत तशाच आम्ही ऑनस्क्रीन लोकांना बघायला भेटणार आहे, कारण मी त्याच्यामध्ये एक शालूचं कॅरेक्टर काढलं आहे जी रंभाची खूप जवळची मैत्रीण आहे. सो जसं आमचं रिअल लाईफचं नातं आहे ते ॲक्च्युली पडद्यावर बघायला भेटेल. घरी किती भांडता तुम्ही का? नाही भांडत. नाही नाही, आणि जेव्हा भांडतो त्यावेळेस त्याच्यात अव्वल नंबर माझाच असतो, मी एक्सेप्ट करते. नाही पण ती जेव्हा भांडते तेव्हा ती अशी रुसते माझ्यावरती आणि माझ्याशी बोलू नकोस तू अजिबात, पण मग माझ्यासाठी एक गाणं तिच्यासाठी नेहमी रेडी असतं. नाकावरच्या रागाला औषध काय. भांडण झाल्यानंतर समजूतदारपणाची भूमिकेमध्ये कोण येतं सगळ्यात पहिले? यावंच लागतं, मोठी आहे ना शेवटी. किती मस्त आहे, पण रावरंभा रिलीज होतोय, आई बाबांना किती मिस करताय? मोना, व्हेरी स्पेशल डे तुमच्या दोघींसाठी आज. खूप जास्त, कारण मी इंडस्ट्रीत आल्यापासून मला मम्मी नेहमी म्हणायची की मोना खूप स्वप्न आहेत तुला, बाबा नाही आहेत आणि तुमच्या दोघींना घेऊन खूप स्वप्न आहेत. आणि मम्मी मला नेहमी म्हणायची की तू चालती आहेस तेवढी ती स्ट्रॉंग नाही आहे, ती खूप इमोशनल आहे, प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवते, तिला नेहमी सावरून घे. आणि ह्या सिनेमात आम्ही दोघीसुद्धा एकत्र, आई असती तर खूपच खुश झाली असते, कारण आईचं हे स्वप्न होतं एकत्र बघायचं. पण ना खरंच तुमच्या दोघींना ना एकमेकींबरोबर बघून मला असं ते खूप छान वाटलं. खरं तर खूप दिवसांपासून चाललं होतं गप्पा मारायचं,
टू बी स्ट्रॉंगेस्ट आहात यार. म्हणजे नेहमी एकमेकींबरोबर उभ्या असता आणि एकमेकींसाठी असता हे खूप भारी आहे. मला स्वतःला तीन मोठ्या बहिणी आहेत, सो मी एकदम रिलेट करू शकते तुमच्या दोघींशी. तर काय आज या निमित्ताने अश्विनीला काय व्यक्त व्हायला आवडेल बहिणीबद्दल आणि बहीण सिनेमाबद्दल? नाही, मोना खूप स्ट्रॉंग आहे, इवन माझ्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे ती. आयुष्यामध्ये आम्ही दोघींनी चढउतार खूप पाहिलेत. म्हणजे 2007 माझे वडील गेले, त्यानंतर मी मोनाला एकदाच सांगितलेलं की मोना मला माहीत नाही आहे मम्मी आणि माझ्यावरती जबाबदारी आहे, पण पुढचं जे काय आहे शिक्षण आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुला प्रोग्रेस करायचं. आणि त्यानंतर मोनाली मला कधीही नाराज केलं नाही. म्हणजे मला एवन तिने कधी तिच्या कॉलेजची फी भरायलासुद्धा लावली नाही. ती जेव्हा पण आली ती स्कॉलरशिप घेऊनच तिने तिचं शिक्षण कम्प्लीट केलं. आणि हो, माझ्यापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग आहे. मी जेव्हा पण कधी अडकते तेव्हा ती मला सांगते चल ना, चढ उतार आयुष्यामध्ये येत असतात. आणि त्यानंतर रावरंभात आमच्या दोघींसाठी खूप स्पेशल आहे. आणि ना खरंच म्हणजे मला मनापासून इथे बोलावं असं वाटतं, खूप पुढे जा तुम्ही आयुष्यात आणि नेहमी मला तुमच्या दोघींशी गप्पा मारायला आवडेल. खूप स्ट्रॉंग राहा आणि ऑल द बेस्ट गर्ल तुम्हाला. 26 तारखेला सिनेमा येतो. थँक्यू सो मच. थँक्यू मस्त यार. ऑल द बेस्ट.